अभिलाषा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तंदुरी चिकन बनवणार आहोत. त्यासाठी मी होल चिकन घेतले आहे. आता आपण मॅरिनेशनची तयारी करू. आता मी इथे भांडं घेतलं आहे. मी त्याच्यात 2 चमच दही टाकते. त्यानंतर 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकते. त्यानंतर मी 1/2 चम्मच जिरा घेतलाय, तो टाकते. त्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी घेतली, ती टाकते. त्यानंतर हा 1/6 चम्मच आहे गरम मसाला आहे, 1/2 चम्मच घेतलाय मी. त्यानंतर मी सवयीपुरता चाट मसाला टाकते. त्यानंतर मी 1 चम्मच घरगुती मसाला आहे तो घेतलाय. त्यानंतर मी 2 चम्मच तेल टाकते. त्यानंतर चवीपुरतं मीठ. आता त्यात आपण चांगलं मिक्स करून घेऊ. मी मिक्स करून घेतलंय. आता आपण 1/2 लिंबू पिलू याच्यात. त्यानंतर मी थोडासा खायाचा लाल रंग घेतलाय. तुम्हाला पाहिजे असला तर घ्या, नाही तर नका घेऊ. आता तो आपण चांगला मिक्स करू. मी सगळं मिक्स करून घेतलंय. आता आपण चिकन घेऊ. ते चिकनला मी असं कट करून आणलंय. असं कट करून आणायचं, मग त्याच्यात मसाला शिरते. यात आपण असं लावून घेऊ. कटमध्ये पण असं भरायचं, मग आतपासून चव जाते ती. हे बघा, आता आपण चांगलं लावून घेतलंय. आता ही आपली वेळ तुम्हाला किती असेल तर 1 तास असलं तर 1 तास. मी आता ही 4-5 तास तशीच ठेवते मुरवत. आता ही आपली 4-5 तास मुरून झाली आहे. मी ही तंदुरी गॅसवर करणार आहे. मी त्यासाठी आता ते गॅस लावलाय. आता हे आपण चिकन त्याच्यावरती ठेवू असे. आता 2 मिनिटानंतर पालटून बघू. आता 2 मिनिटं झाले आहेत, आपण पालटू. हे बघा, आपण जर करपत असेल ना तर असं मीडियम गॅस करा आणि शिजून घ्या. मी आता गॅस मीडियम केलाय. पुन्हा आपली 2 मिनिटं झाले. असे एक एक साईड असे आपण पालटून घ्यायचे. पुन्हा असे 2-2 मिनिटांनी आपण पालटून घेऊ. आपण सर्व बाजूनी भाजून घेतले. मला ही भाजायला 1/2 तास लागले. अजून आपल्याला 10 मिनिटं भाजून घ्यायची आहे. मी बटर घेतलाय. आता मी असं बटर सोडून भाजून घेईन. आता पुन्हा आपण पालटू. आता पुन्हा आपण याच्यावर बटर सोडू. पुन्हा आपल्याला असा फास्ट कमी करून भाजून घ्यायचे. आता आपली चिकन तंदुरी झाली आहे. आता मी एका तईमध्ये काढते अशीच. आता आपल्याला तंदुरी फ्लेवर येण्यासाठी मी इथे कोळसे गरम करत ठेवले. मी तुम्हाला मुद्दामच गॅसवर करून दाखवले. कोणाला चूल नसते त्याच्यामुळं गॅसवर पण तंदुरी होऊ शकते. आता याच्यावर आपण थोडंसं असं बटर टाकू आणि स्मोक देऊ. आता आपला स्मोक देऊन झालाय. मी झाकण काढते.
आता एका ताटामध्ये ठेवते. हे बघा आता आपली तंदुरी चिकन तयार आहे.